नमस्कार 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 मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई श्रम कार्डबद्दल जाणून घेऊया काय आहे ई श्रम कार्ड तुम्हाला अप्लाय करायला पाहिजे का नाही त्याचे फायदे काय आहे आणि ई श्रम काढण्याचा उद्देश काय आहे या, या सगळ्याची माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये भेटणार आहे रजिस्ट्रेशन कसं करायचं ते देखील सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ उत्तम होणार आहे सगळ्यांच्या मदतीसाठी आहे म्हणून सांगतो आधीच लाईक करा तुमच्यासमोर जे लाल कलरचं बटन आहे सबस्क्राईबचं सबस्क्राईब करा सोबत जे बेल आयकॉन येईन त्याला दाबा तोडा फोडा जे करायचं ते करा पण चॅनल नक्की सबस्क्राईब झालं पाहिजे कारण की चॅनल सबस्क्राईब करणं आणि लाईक करणं एकदम फ्री असते मित्रांनो आणि तुम्ही जर की माझ्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे नक्की जॉईन करा तर जास्त टाईमपास न करता चला सुरू करूया मित्रांनो सर्वात आधी जाणून घेऊया ई श्रम पोर्टल काढण्याचा हेतू काय आहे मित्रांनो ई श्रम जे पोर्टल आहे ते फक्त असंघटित कामगारांसाठी आहे म्हणजे जे डेली बेसवर काम करतात दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी ज्यांना पैसे भेटतात असे कामगार जे हाऊसमेड असतात कारपेंटर असतात किंवा जे ठेकेदारीचं काम करतात त्यांच्या हाताखाली जे, जे वर्कर्स असतात त्या लोकांसाठी हे ई श्रम कार्डचं जे पोर्टल आहे ते काढण्यात आलेलं आहे काही दिवसापूर्वी जो कोविडचा काळ आला होता त्यावेळेस सरकारला बऱ्याच लोकांना मदत करायची होती पण त्यांच्याकडे नोंदी नव्हती जे लोकं Uh, कामगार आहे त्यांची प नोंदी नव्हती त्यांचे अकाउंट नव्हते किंवा त्यांचं आधार कार्ड नव्हतं त्यामुळे हे ई श्रम कार्ड जे आहे ते काढण्यात आलेलं आहे मित्रांनो मागच्या वेळेस जे जनधन खाते काढले होते त्यामध्ये तुम्हाला पाच पाच हजार रुपये टाकले होते सरकारनं तर ते कशामुळे शक्य झाले होतं ते याच्यामुळे शक्य झालं होतं कारण की सरकारकडे तुमची नोंदी केलेली होती तुमचे अकाउंट नंबर होते तुमचं नाव होतं तुमचं आधार होतं सगळं काही डिटेल होती म्हणून हे श्रम कार्ड काढण्यात आलेले जेणेकरून असंघटित जे कामगार आहेत त्यांची सगळी डिटेल जी आहे ती सरकारकडे राहणार आहे मित्रांनो ई श्रम कार्डचा पहिला आणि खूप मोठा फायदा असा आहे की तुम्हाला दोन लाखाचा ॲक्सिडेंटल विमा इथं मिळणार आहे तुम्हाला त्याचे प्रीमियम सुद्धा व्हायला लागणार आहे आणि एकदम कमी असणारे जे प्रीमियम आणि मेन म्हणजे एक वर्ष जे प्रीमियम आहे ते सरकार तुमच्याकडून पे करणारे नंतर जे तुम्हाला भरावं लागणार आहे तर हा एक खूप मोठा फायदा आहे आणि सेकंड जे आहे मित्रांनो जर की सरकारनं काही योजना आणली फक्त श्रम म्हणजे असंघटित कामगारी त्या लोकांसाठी जर की काही योजना आणली ती सगळ्यात पहिले तुम्हाला भेटणार आहे कारण की तुमच्याकडं ई श्रम कार्ड असणार आहे ई श्रम कार्डवाल्यांच्या अकाउंटला जर की सरकारला काही पैसे टाकायचे असतील तर ते डायरेक्टली ते त्यांच्या अकाउंटला पाठवू शकता म्हणून ई श्रम कार्डची जी साईट आहे सध्या चालू आहे तुम्हाला त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे आता रजिस्ट्रेशन कसं आहे ते देखील याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओला मिस नका करू शेवटपर्यंत बघा मित्रांनो ई श्रम कार्डचं रजिस्ट्रेशन जे आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करू शकता आता ते कसं करायचं आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे साईडला तुम्हाला स्क्रीन दिसत असेल तुम्हाला गुगलवर जाऊन सर्च करायचं आहे बघा याची साईट आहे श्रम डॉट जी ओ व्ही डॉट इन ही साईट सर्च करायची तुमच्यासमोर काही अशी साईट ओपन होईल मित्रांनो इथं तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसतंय बघा रजिस्टर इन टोटली फ्री फ्रीमध्ये रजिस्ट्रेशन होणार आहे काही पैसे लागणार नाही आहे आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवर करू शकणार तुम्हाला कुठल्याही नेट कॅफेवर वगैरे जायची गरज नाही आहे कारण की याच्यामध्येच लोक काय करतात नेट कॅफेवर जातात फिरतात आहे काढायचे पण कोणी काढून देत नाही पण तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन भेटणार आहे कसं आहे तर इथं आल्यानंतर तुम्हाला रजिस्टर ऑन ई ला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही याला क्लिक करताना तुमच्यासमोर अजून एक साईट ओपन होऊन जाईल तुम्ही बघू शकता इथं दिलेलं आहे तुम्हाला काय काय गरजेचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला इथे आधार कार्ड लागणार आहे तुमचा आधार कार्ड ॲक्टिव्ह मोबाईल नंबरला लिंक असला पाहिजे म्हणजे तुमचा आधार कार्डाच्या वेळेस जो तुम्ही नंबर दिला होता तो तुमचा ॲक्टिव्ह असला पाहिजे कारण की त्या नंबरवर एक ओ टी पी येणार आहे आणि तो ओ टी पी तुम्हाला इथे फील करावा लागणार आहे म्हणून आधी चेक करा तुमचा आधारला ओ टी पी लि आधारला मोबाईल नंबर लिंक आहे का नाही तीन नंबरला आहे बँक अकाउंटची डिटेल लागणार आहे बँक अकाउंट नंबर लागणार आहे खातेदाराचं नाव लागणार आहे आणि आय एफ सी कोड जो असतो तो लागणार आहे आणि इथं दिलेले एज शूड बी बिटवीन सिक्स्टीन uh, फिफ्टी नाईन म्हणजे तुमचं वय जे आहे सोळा वर्षापेक्षा जास्त आणि एकोणसाठ वर्षापेक्षा कमी असलं पाहिजे तेव्हाच तुम्ही इथं अप्लाय करू शकता तर मित्रांनो ऑलमोस्ट सगळेच लोक याच्यात अप्लाय करू शकता तर इथं तुम्हाला काय करायचं आहे इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे जो लिंक आधारला लिंक केलेला आहे तो इथं टाकायचा आहे खाली इथं कॅपेचा टाकायचा आहे आणि इथं सेंड ओ टी पीला क्लिक करायचं आहे आता मी इथं माहिती फील करून घेतो आहे आता मी इथं आधार कार्ड नंबर टाकून घेतलेला आहे आता मी सबमिट करणार आहे सबमिट केल्यानंतर माझ्या एका मोबाईलवर ओ टी पी येईल जो नंबर रजिस्टर केलेला असेल आधार कार्डला त्याच नंबरवर इथं ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी मी इथं टाकून देतोय ओके ओ टी पी फिल करतोय मी आणि याला व्हॅलिडेट करणार आहे व्हॅलिडेट केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्यावर ऑप्शन इथं खुललेले आहेत तर इथं तुम्हाला दिलेलं आहे युअर पर्सनल पर्टिक्युलर ॲज पर आधार तर जर पहिली जी इन्फॉर्मेशन असणार ती आधारनुसारच असणार तुमचं नाव वय आणि ॲड्रेस खाली दिलेले पर्सनल इन्फॉर्मेशन इथं तुम्हाला इन्फॉर्मेशन दिसत असेल तुम्हाला कंटिन्यू टू एंटरला क्लिक करायचं इथं पर्सनल इन्फॉर्मेशन भरायचं इथं ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी टाका खाली तुम्हाला तुमचं लग्न झालेलं आहे का नाही तर ते टाकायचं आहे तुम्हाला इथे ते टाकल्यानंतर ब्लड ग्रुप टाकायचा टाका टाकायचं जे स्टार दिलेले तुम्हाला लाल कलरचे तेवढीच तुम्हाला फील करायचे आहे जास्त काही करायचं नाही सोशल कॅटेगरी म्हणजे तुमची कास्ट कोणती आहे एस सी एस टी ओबीसी जनरल यापैकी तुम्ही एक चूज करू शकता ओके खाली तुम्हाला नॉमिनीची डिटेल टाकायची आहे नॉमिनीज आता कोण ठरवसाल तुम्ही ते तुमच्यावर डिपेंड असते म्हणून ती नॉमिनी डिटेल टाकायची आहे आणि पुढं सेव्ह करायचं आहे त्याचनुसार तुमचे हे वरचे जे चार टप्पे आहेत ते पूर्ण पार करायचे नंतर तुम्हाला दिसतं ॲड्रेस तुमचा ॲड्रेस व्हेरीफाय करायचा आहे ॲड्रेस तुमचा आधार कार्डनुसारच येईल पण तुम्हाला महाराष्ट्र वगैरे तुमचा जिल्हा तुमची तहसील कोणती येते ती तुम्हाला इथं प्रोव्हाइड करावं लागणार आहे नंतर एज्युकेशन डि डिटेल तुमचे एज्युकेशन असेल तर टाका आणि तिथं तुम्हाला जर की तुमचं मार्गिंग अपलोड करायचं असेल ते पण ऑप्शन आहे पण तुमच्याकडे मार्गिंग वगैरे नसेल तर तुम्ही तसंही कंटिन्यू करू शकता नंतर दिलेले ऑक्युपेशन अँड स्किल तुमच्याकडे काय स्किल आहे तुम्ही काय काम करता ते तुम्हाला ती टाकायचं आहे इंग्लिशमध्ये कारपेंटर टाका किंवा जे तुमचं हाऊस मेड असेल ते टाकायचे ते टाकू शकता नंतर बँक डिटेल बँक डिटेल तुम्हाला एकदम काळजीपूर्वक भरायची आहे सुरुवातीला तुम्हाला तुमचे बँक नंबर टाकायच्यानंतर कन्फर्म करायचं आहे नंतर आय एफ सी कोड टाकायचा आहे आणि तुमची बँक कुठली आहे ती तिथं लोकेट होऊन जाईल आणि नंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं जे आधार आहे ते सॉरी ई श्रम कार्ड आहे ते कसं येणार आहे ते दाखवतोय मी बघा हे तुम्हाला ओपन करून दाखवतो तुमचं ई श्रम कार्ड सेम असं येईल बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तुमचा एक नंबर येईल आणि हे श्र इ श्रम कार्ड जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि नंतर तुमची जी प्रिंट जी आहे तुम्हाला वाटलंच तर तुम्ही जाऊन नेट कॅ सॉरी झेरॉक्सची जी दुकानं असते तिथून तुम्ही याला लॅमिनेट करून घेऊ शकता एकदम कलर लॅमिनेट एकदम भारी कार्डसारखं किंवा तुम्ही असंही ठेवू शकता पण लॅमिनेट करून घेतलं तुमचं ईश्रम कार्ड तयार होऊन जाईल आणि एवढीच प्रोसेस आहे काहीच मोठी प्रोसेस नाही आहे आणि लागल्यास तुमची काही चुकी झाली असेल तुम्ही अपडेटसुद्धा करू शकता आ, एकदम सिम्पल पद्धतीने तर मित्रांनो ई श्रम कार्ड प्रत्येकानं बनवलं पाहिजे जे लोक असंघटित कामगार आहेत त्यांना तर बनवलंच पाहिजे म्हणून ई श्रम कार्डचं रजिस्ट्रेशन तुम्ही अशा प्रकारे करू शकता याच्या व्यतिरिक्त जर की तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगू शकता किंवा मला इंस्टाग्रामवर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता तर ई श्रम कार्डचे अजून काय काय फायदे येणार आहे सगळीच माहिती तुम्हाला याच चॅनलवर भेटणार आहे म्हणून तुम्ही तुम्हाला सांगतो की सबस्क्राईब करा कारण की लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत देतील आणि असे व्हिडिओ तुम्हाला आवडतील का मला नक्की सांगा तुम्हाला हे जे माहिती देतोय मी ई श्रम कार्डची अशा सरकारच्या योजनेचे जर तुम्हाला माहिती दिली तर आवडेल का ते सुद्धा सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर भेटूया आपण अजून एका नव्याने आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र